अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनाचे निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पाटकुल इथल्या कॅनॉलमध्ये बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं. मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची प्रशासनाची प्रवृत्ती याच्या विरोधात जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं पाटकुल इथल्या कॅनॉलमध्ये बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं. कॅनॉलच्या आतील दोन्ही बाजूस प्लास्टर नसल्यानं मोठी भगदाड पडली आहे. त्यामुळं पाटकुलला टेल एंड पर्यंत पाणी जाऊ शकत नाही. या योजनेसाठी पाटकुल, कोन्हेरी, तेलंगवाडी, बैरागवाडी, शेटफळ, मोडनीम या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत, मात्र त्यांना अद्यापही मोबदला दिला गेलेला नाही. याचबरोबर आष्टी उपसा सिंचन योजनेत नजीकची हिरवे, वडाची वाडी, चिखली या गावांचा समावेश करून काम सुरू करण्यात यावं. वाफळेगावच्या ओढ्याच्या माध्यमातून देवडी, तेलंगवाडी, कोंबडवाडी, खंडोबावाडी आणि अनिलनगर परिसरातील शेतजमीन ओलिताखाली आणून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. टप्पा क्रमांक 2 पोखरापूर उपसा सिंचन योजनेचं काम गतीनं सुरू करण्यात यावं. पोखरापूर, सारोळे, खवणी या गावातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. खंडाळी, पापरू इथल्या मायनरीची अर्धवट कामं पूर्ण करण्यात यावीत. उजनीचं पाणी रोटेशनप्रमाणे आष्टी तलावात आल्यावर या योजनेच्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी देण्यात यावं. या योजनेत आडेगावचा समावेश करावा आदी मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी या बेमुदत आंदोलनाला कॅनॉलमध्ये सुरुवात केली. राज्य जनहित शेतकरी संघटनेचा पहिला साहेब तू मागे बडो, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे कोण म्हणते देत नाही, याच्याशिवाय राहत नाही. मागणी आमच्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घातलंच पाहिजे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी लक्ष घातलंच पाहिजे. फडणवीस साहेबांनी लक्ष घातलंच पाहिजे. अरे शेतकरी एकजुटीचा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा. यावेळी चंद्रकांत निकम, नाना मोरे, महेश बिस्किटे, कुमार गोडसे, नितीन जरग, अण्णासाहेब शेटे, बाजीकरराव काळे, पप्पू काळे, उस्मान अख्तर, रोहित लोंढे, भीमराव राऊत, ओम शेट्टी, अरविंद काळे, गणेश डोंगरे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थित होती. यावेळी प्रभाकर भैया देशमुख तसंच हरी लोंढे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं 11 तारखेपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि याबाबतीत शासनाकडे माझी मागणी अशी आहे, एकतर पाणी द्या नाहीतर ह्या खणलेल्या खड्ड्यात आम्हाला पुरून टाका, अशा दोन मागण्या आहेत आमच्या. आणि संपादित जमिनीचा मोबदला द्या. जोपर्यंत ठोस निर्णय आणि ठोस लिखी आश्वासन मिळत नाही आणि कामाला सुरुवात होत नाही. खंडाळी, पापरी येथील मायनरची कामं अजून कुठलीच झालेली नाहीत. इतर गावोगावची कोनेरीचं झरोगस्तीचं मायनर केलेलं नाही. अक्षरशः ह्या कॅनॉलला लेवल नाही, कॉन्क्रीटकरण नाही, पाण्याचं नुकसान होतंय. आणि विशेष म्हणजे दुसरा टप्पा क्रमांक सारोळे, खवणी, पोखरापूरचा नारळ तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे साहेबांनी 4 वर्षापूर्वी फोडला होता आणि त्यावेळेस पासून सुद्धा ती योजना रखडत पडलेली आहे. शेतकऱ्याला पाणी नाही, दुसरी गोष्ट रानपडाक पडलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आपदा उठलेली आहे. आणि सरकारने ह्याची जर नाही दखल घेतली तर शेवटी सरकारला वंचित करावं लागेल. आणि ह्या शेतकऱ्यांचा मोबदला हा सरकारनं द्यावा, कारण ह्या सरकारनं मोबदला का द्यावा, कारण शेतकऱ्याचा हाल किती दिवस पाहणार तुम्ही. आज तुमच्यासाठी शेतकरी रानोरान हैराण होऊन फिरतोय आणि आज तुम्ही शेतकरी जगाच्या पाठीवर सत्याचा वाली शेतकरीच राहिलेला आहे. आणि प्रत्येक शेतकरीच्या बांधातून भाजी नेली तर शेतकरी गबसतोय.